यानंतर काळजाचा ठोका चुकवणारा एक अपघात आहे. घराच्या परिसरात खेळत असताना एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळ्याजवळ बल्याणी परिसरात घडली आहे. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणानं 1.5 वर्षाच्या बालकाचा थकनाक जीव गेलाय. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत टेम्पो चालक सैफ फारुकीला अटक केली आहे. खरं तर निष्काळजीपणामुळे या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागलेला आहे. तिथं काही मुलं खेळत होती पण त्या मुलांकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपलं टेम्पो त्याने पुढे नेला. त्यातला एक चिमुकला हा या टेम्पोच्या टायरच्या खाली आला आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. तिथं दोन जी चिमुकले त्याच्यासोबत खेळत होती त्यांना तातडीनं हा सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्या मुलाला तिथून बाजूला करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न जरूर केला पण त्याला यश आलं नाही. पण या व्यक्तीचा जो निष्काळजीपणा आहे तो मात्र एका चिमुकल्याच्या जीवावर बेतला. यानंतर बातमी आहे वीज कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली. गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अंधार पसरला. मात्र वीज कर्मचाऱ्यांची ऊर्जा मंत्र्यांसोबतची बैठक ही यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा राज्याला मिळाला आहे. ऊर्जा मंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली. त्या तातडीनं सूचना देऊन तो बदलण्यात येईल असं आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलं. आणि खाजगीकरणाच्या संदर्भातला सुद्धा जो आक्षेप होता वीज कर्मचाऱ्यांचा त्या आक्षेपाबद्दल सुद्धा लेखी आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर ऊर्जा विभागातल्या या वीज कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला. आज आतापासून आम्ही हा जो संप पुकारलेला होता तो संप मागे घेण्याचा स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्टपणे हे मान्य केलेलं आहे की कोणत्याही स्थितीमध्ये महाराष्ट्राच्या या ऊर्जा कंपन्यांमध्ये खाजगीकरण होणार नाही. आणि खाजगीकरण करण्याचा कोणी प्रयत्न जरी केला तर ऊर्जा खातं म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार आहोत अशा प्रकारे त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. प्रस्ताव प्रस्ताव कुठं आले नाही. सध्या तर खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये कुठेही तसा काही प्रस्ताव नाही आहे. परंतु ज्या पद्धतीच्या पॉलिसीज या केंद्र शासनाच्या माध्यमातून असतील काही ज्या ठिकाणी येतात त्यावेळेला आम्हा सर्व संघटनेनी विचार केल्यानंतर आम्ही म्हटलं की ह्या धोरणाची जी काही भूमिका आहे राज्य शासन म्हणून ती राज्य शासनाची भूमिका काय असायला पाहिजे खाजगी धोरणाच्या बाबतीमध्ये. तर ती भूमिका माननीय मंत्रीमोदींनी क्लिअर केली आहे की राज्य सरकार खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आहे. खाजगीकरण कुठल्याही परिस्थितीत ऊर्जा खात्याची या ठिकाणी होणार नाही. यानंतर बातमी आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुकारलेल्या एल्गाराची. देशातील विरोधी पक्षातील नेत्यांना आज त्यांनी पत्र लिहिलं आणि भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन या पत्रातून केलंय. केंद्रातील भाजप सरकार देशातील सांघिक रचनेवर वारंवार हल्ला करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. त्याचप्रमाणे भाजपेतर राज्यातील सरकार विरोधात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा देशभरातील राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी छळण्यासाठी आणि कोंडीत पकडण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. याबाबत बैठक बोलावून सर्वांना एकत्र चर्चा करावी लागेल असंही त्या या पत्रात म्हणतायत. निरीक्षक वयस्कर कुछ बहस करके आगे की कोई नीति तैयार करने की आवश्यकता है और इसलिए आप लोग इनिशिएटिव लीजिए. तो ठीक है, उन्होंने किया. हम लोग बात करेंगे कल पार्लियामेंट में और देखेंगे क्या करना आगे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे याबाबत ममतांनी चिंता व्यक्त केल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली आहे. अच्छी बात है, स्वागत है, क्योंकि जिस ढंग से केंद्रीय ये संस्थाएं हैं केंद्र सरकार की, देश की संस्था है जिसके ऊपर हमें गर्व है, अभिमान भी है,
लेकिन इस संस्थाओं का जिस तरह से उपयोग दुरुपयोग केंद्र की सरकार कर रही है उसको देखकर जैसे ईडी है, सीबीआई है, इनकम टैक्स है, जैसे कुछ राज्यों के लिए ये संस्थाएं बनी है, विपक्ष की सत्ता जिस राज्य पर है उसके लिए ये संस्थाएं बनी, सिर्फ महाराष्ट्र बंगाल महाराष्ट्र बार इससे मतलब समझता है ना, इसलिए उन्होंने ये अपील किया होगा, स्वागत है, देखते आगे चलकर क्या करना। भारतातील सध्याच्या कठीण राजकीय काळात शरद पवार यांना काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांचं नेतृत्व करावं असा प्रस्ताव आज मांडण्यात आला, तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये। आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला गेला। या बैठकीला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालीच भाजपला रोखता येईल असं या बैठकीत म्हटलं गेलं। दरम्यान यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत, सर्व घटक पक्षांनी मिळून तो निर्णय घेतलाय, त्यामुळे नव्यानं प्रश्न निर्माण होण्याचं कारण नसल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। शरद पवार यूपीएसचे अध्यक्ष व्हावेत हे त्यांच्या पक्षाचं वैयक्तिक मत असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस हे काही यूपीएचं अध्यक्ष कोण करावं ह्याच्यावर त्यांचं व्यक्तिगत किंवा त्यांच्या पक्षाचं ते मत प्रदर्शित करू शकतात, परंतु सध्या विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी आहेत यूपीएच्या आणि तो निर्णय यूपीएच्या घटक पक्षांनी एकत्र मिळून केला असल्यामुळे हा काही नव्याने प्रश्न होण्याचं काही कारण नाही। यानंतर बातमी नाणार संदर्भातली आहे। नाणारचा रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प धोपेश्वरला व्हावा अशी मागणी सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि 21 जणांच्या शिष्टमंडळानं केलाय। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं। यावेळी त्यांनी स्थानिकांचं मत ऐकून घेतलं। कोकणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली। बाजूनी निवेदन आलेली आहेत, दुसऱ्या बाजूला पण मी भेटणार आहे ज्यांचा विरोध आहे, कारण एक भूमिका स्पष्ट आहे, नाणारमध्ये तर होत नाही रिफायनरी, ती तर आपण तिथून घालवली। दुसरी गोष्ट म्हणजे रिफायनरी आता दुसरीकडे जर कुठे यायची असेल आता रत्नागिरीतच आजूबाजूला, तर एकच आमचं मत ठाम आहे, कुठेही प्रदूषण न होता ही रिफायनरी यावी। दुसरं म्हणजे स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांना काय नोकऱ्या रोजगार उपलब्ध होणार हे देखील व्हावं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा विश्वास जिंकूनच विश्वासात घेऊनच त्यांना हा प्रकल्प पुढे नेला जाईल, कुठेही कोणावर पायदळ करून प्रकल्प आणणार नाही। यानंतरची बातमी आहे राणेंना ठाकरे सरकारनं दिलेल्या दिलासाची। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातल्या कारवाईत राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय। अधिश बंगल्यातल्या बेकायदेशीर बांधकामावरून जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेला आदेश सरकारनं मागे घेतलाय। बेकायदेशीर बांधकाम स्वतः पाडा किंवा आम्ही पाडू असे आदेश देण्यात आले होते, मात्र सीआरझेडच्या मुद्द्यावरून कारवाईचे आदेश कोणत्याही नोटीशी विना काढल्याचा आरोप राणेंनी केला। राणेंनी या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिलं, मात्र आता राज्य सरकारनं आपले आदेश मागे घेतल्याचं हायकोर्टात सांगितलं, त्यामुळे ठाकरे सरकारनंच आज नारायण राणेंना दिलासा दिला। आणि यानंतर दिलासा मिळाला तो म्हणजे प्रवीण दरेकरांना। बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई उच्च न्यायालयानं 2 आठवड्यांचा दिलासा दिलाय। दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांचे वकील अखिलेश चौबे यांनी पुढील सुनावणीपर्यंत दिलेला दिलासा कायम ठेवण्याची मागणी कोर्टाकडे केली। न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी ही मागणी मान्य करत पुढील सुनावणीपर्यंत अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले। आमचा मॅटर सिरियल नंबर 21 लिस्ट होता, पण कोर्टात वेळ नव्हती आणि पीपी लोकांना 4:30 कुठेतरी फेअरवेल पार्टीमध्ये जायचं होतं, त्यामुळे मॅडमनी ॲडजन केला आहे मॅटर, आणि जसा आम्हाला सेशन्स कोर्टाने एंट्रीम प्रोटेक्शन दिलेला तोच प्रोटेक्शन आता पुढचे 2 आठवडे किंवा जेव्हा लिस्ट होईल मॅटर त्या तारखेपर्यंत तसाच ठेवता आला आहे।
नवी मुंबईतल्या पहिल्या स्मार्ट विलेजचं लोकार्पण करण्यात आलं. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या स्मार्ट विलेजचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन घडलं. दिवाळे गावात देवेंद्र फडणवीसांचं कोळी स्टाईलनं स्वागत करण्यात आलं. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून या स्मार्ट विलेजची उभारणी करण्यात आली आहे. यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या बातमीच्या दणक्याची. न्यूज 18 लोकमतनं उडता औरंगाबाद हे स्टिंग ऑपरेशन केलं. नशेसाठी नायट्रोसन 10 हे औषध वापरलं जात असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणलं. त्यानंतर आता प्रशासन खडबडून जागं झालं. प्रशासनानं अन्न औषधी प्रशासन, पोलीस प्रशासन, परिवहन प्रशासन आणि औरंगाबाद मेडिकल असोसिएशन यांची आज एकत्रित बैठक बोलवण्यात आली. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ही बैठक बोलावली. सर्व विभागाचे मिळून टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. नशेच्या गोळ्या थांबवण्यासाठी आता युद्ध पातळीवर काम करण्यात येणार असल्याचं सुद्धा यावेळी सांगण्यात आलं. इथं मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून काय पॉलिसी माघारी घेतल्या जातील किंवा बँक? बिलकुल, आता एक माझं अन्न औषधी विभागाच्या प्रशासनावर म्हणजे मंत्रालयातल्या बिलकुल मी याच्याविषयी ऑब्जेक्शन घेणार आहे की इथून काही अन्न औषध याच्यावरून काही मेडिकल्सचं लायसन्स निलंबित केलं जातं 1 वर्षासाठी आणि 8 दिवसात 15 दिवसात मंत्रालयातून हे लायसन्स पूर्ण होत होतं. त्याचप्रमाणे अशा पद्धतीनं जर कुरिअरच्या माध्यमातून ऑनलाईन ज्या औषधी ऑब्जेक्शनेबल येत असेल तर आपल्या राज्याने ते रोखलं पाहिजे आणि निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटेल, अन्न औषध विभागाच्या प्रशासनाला मी निश्चित भेटेल, मंत्र्यांना भेटेल आणि महाराष्ट्रात तरी अशा पद्धतीनं औषधी कुरिअरने येऊ नये, ऑनलाईन येऊ नये, कुरिअरने सॉरी ऑनलाईन येऊ नये अशा पद्धतीची मागणी करेल आणि निश्चित मला असं वाटतं माझ्या मागणीला यश येईल. निश्चितपणे RTOचे काळेसाहेब, फूड अँड ड्रग्सचे काळेसाहेब सुद्धा, त्याच्यानंतर RTO सोबत आम्हाला आणि पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून अशा गोष्टीचा आळा घालायचा आहे आपल्याला. पण नेमकी सर, मी 2-3 त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला की या ऑनलाईन औषधीवर तुमचाही कंट्रोल अर्थात तांत्रिकदृष्ट्या नसतो, पण याच्यामध्ये काय करता येईल की फूड अँड ड्रग्स स्वतःहून जबाबदारी घेईल? आता आपण काही हे टाकले आहेत, ऑनलाईन ऑर्डर टाकलेले आहेत, तो जर समजा ऑब्जेक्शनेबल साठाचा ऑनलाईन म्हणून आपल्याला आला तर आपण त्या पुढील कारवाई करू आपण. दादा, तुमच्यावर जास्त ऑब्जेक्शन येत आहे कारण मेडिकलवर खुल्याम सगळ्या नाही पण काय मेडिकलवर ही औषधी भेटते. नायट्रोसन 10 गांभीर्य तुम्हाला माहिती आहे, मला माहिती नाही. नायट्रोसन 10 बाबतीमध्ये असो का रेस्टीलच्या बाबतीमध्ये गांभीर्य संघटनेला पहिल्यापासून आहे आणि आम्ही जो औरंगाबादचा जो सेल होता तो आम्ही सगळा नियंत्रणात आणलेला आहे आणि जे आमचे सभासद आणि जे जिनियन मेडिकल स्टोअर्सवाले यांनाच आम्ही फक्त जे न्यूरो सायकॅट्रिकचे हॉस्पिटल आहे आणि जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे यांनाच आम्ही सप्लाय करतो आणि गेल्या 6 महिन्यापासून आमचा सेल आणि परचेस हे आम्ही FDAकडं वारंवार देत होतो आहे. संयुक्त बैठका घेऊन आम्ही मेडिकल संघटनेतर्फे सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारचे औषध कोणत्याही प्रकारे विदाऊट प्रिस्क्रिप्शन शिवाय देऊ नये, प्रिस्क्रिप्शन असलं तरच औषधी द्यावं. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तेव्हा महाराष्ट्राची मती गुंग करणारं हे जे काळा बाजार आहे किंवा नशेचा गोरखधंदा आहे त्याला आळा बसेल अशी आशा करूया. गोंदियामध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. गोंदिया शहरातल्या जयस्तंभ चौकात उभ्या असलेल्या आयशर कंपनीच्या ट्रकला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग इतकी भीषण होती की ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला. वेळीच अग्निशमन विभागाच्या गाड्यांनी पाण्याचा मारा करत आग विझवली, मात्र ट्रक मालकाचं 2,00,000 रुपयांचं नुकसान झालं. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. निहाल भुरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. निहाल, काय अधिक तपशील आहे? नक्कीच सर, ही घटना गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकामध्ये लागली आहे. एक ट्रक रस्त्यावर उभा होता, आयसर कंपनीचा ट्रक होता, त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे आणि आग इतकी भीषण होती की ट्रक पूर्ण संपूर्ण जळून खाक झाला आहे आणि वेळीच अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलवण्यात आल्या व त्याच्यावर पाण्याचा मारा करून त्याची आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मात्र यामध्ये ट्रक चालकाचे ट्रक मालकाचे खूप लाखोंचे नुकसान झाले आहे आणि यामध्ये सर या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही. धन्यवाद निहाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याच सगळ्या बातम्यांसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.